आणि आता महाराष्ट्रभरातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा. बातमी 36 जिल्ह्यांची. तब्बल महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर जालना शहरात पावसानं हजेरी लावली. दुपारनंतर सर्वसाधारण अर्धा तास मुसळधार पाऊस झाला. या पावसानं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. अकोल्यात तब्बल 18 दिवसानंतर मान्सूनचं आगमन झालंय. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळालाय. तर मोठ्या विश्रांतीनंतर पाऊस बरसल्यानं शेतकरी सुखावलाय. दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर नांदेड शहर आणि परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली. कुठे हलका तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसला, त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. नांदेडच्या हदगाव तालुक्यात दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात पाऊस बरसतो आहे, त्यामुळे सोयाबीनच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई केल्याचं दिसून येतंय. सोयाबीनसह कपाशीच्या सरकीची सुद्धा लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली. महाराष्ट्रातल्या अन्य अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा ब्रेक आढावा घ्यायचा आहे. काही खास बातम्या आहेत, पण त्याआधी एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. प्रमाणात पाऊस पडतोय, त्यामुळे सोयाबीनच्या पेरणी करता शेतकऱ्यांनी घाई केल्याचं दिसून येत आहे. सोयाबीनसह कपाशीच्या सरकीची देखील लागवड शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. जळगावच्या लोणवाडी इथल्या गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय. लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. पावसाळा सुरू होऊनही अहमदनगरमध्ये नालेसफाई झालेली नाही, त्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. अहमदनगर पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करून देखील नालेसफाई झाली नसल्याचं नागरिकांनी म्हटलंय. दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. राज्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतीच्या कामांना वेग आलाय. बैल बाजारातही तेजी आली आहे. राज्यातील सगळ्यात मोठा बैल बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्नरच्या बेल्हे बैल बाजारात शेतकऱ्यांनी बैल खरेदी विक्री करता गर्दी केली आहे, त्यामुळे बैल बाजारात कोट्यवधींची उलाढाल होतीये. पनवेलमध्ये नैना प्रकल्पाविरोधात ग्रामस्थ गेल्या 7 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत, मात्र प्रशासन लक्ष देत नसल्यानं संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या कार्यालयात जाऊन घेराव घातला. यावेळी घोषणाबाजी करताना एका महिलेला चक्कर आली, तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. समान नागरी कायद्यावर जळगावातील मुस्लिम समाजानं आक्षेप घेतलाय. शरिया आणि कौटुंबिक कायद्याशी अनेक बाबतीत विरोधाभास असल्यामुळे आम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे अस्वीकार्य आहे असं मुस्लिम समाजानं म्हटलंय. नाशिकच्या सातपूर परिसरामध्ये एका परप्रांतीय महिलेची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली. ही महिला मूळची मध्य प्रदेशातील असून या हत्येप्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे. नांदेड जिल्ह्यातील शिवणी इथल्या गोरक्षकाची हत्या करण्यात आली आहे, त्यामुळे हत्येच्या निषेधार्थ बिलोली इथं बंदची हाक देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाजानं या बंदला पाठिंबा दिला, तसंच आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बुलडाणा पोलिसांकडून जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी कर्मचारी या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते. पावसानं हुलकावणी दिल्यानं धुळे जिल्ह्यामध्ये खतं बियाण्यांची सुमारे 100 कोटींहून अधिक रकमेची उलाढाल ठप्प झालेली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांसह व्यावसायिकही चिंतेत आलेत. गेल्या 15 दिवसांपासून कृषी क्षेत्राशी निगडीत बाजारपेठेत शांतता आहे. टोमॅटोनं सेंचुरी पार केलेली असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. 2 दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे. किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रति किलो 100 ते 120 रुपये भाव मिळतोय. घाऊक बाजारामध्ये 55 ते 60 रुपये भाव मिळतो. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगरावरील माती आणि दगड रस्त्यावरचं येण्याचे प्रकार सुरू आहेत. महामार्गाची एक लेन सुरू आहे, मात्र पावसाचा जोर आणखी वाढल्यास भले मोठे दगड रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील BRSचे नेते हर्षवर्धन जाधव यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळत असून कन्नडमध्ये अनेक शेतकऱ्यांनी कांदा तेलंगणात नेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रातील अनेक शेतकरी आपला कांदा घेऊन हैदराबादमध्ये जात आहेत, मात्र शिर्डीतील एका शेतकऱ्यांना हैदराबादमध्ये 500 गुणी कांदा नेला असता तिथे सुद्धा कांद्याला कवडी बोल भाव मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी.
न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बातमी 36 जिल्ह्यांची। रत्नागिरीच्या खेडमध्ये सगळ्यात मोठी नदी असलेल्या जगबुडी नदीच्या पात्रात पहिल्यांदाच पावसात कचऱ्याचे प्रचंड ढीग तरंगू लागलेत। गेल्या 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसानंतर नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीच आहे। शिवाय सगळा कचरा आणि गाळ वाहून वर आलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये पशुसंवर्धन विभाग आणि वर्ल्ड वाइल्ड व्हेटरनरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मिशन रेबीज राबवलं जात आहे। यात श्वानदंश प्रतिबंधक लसीकरण आणि रेबीजच्या बद्दल जनजागृती केली जात आहे। तसंच कुत्रे आणि मांजरांचं निर्बीजीकरण सुद्धा केलं जात आहे। आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं फुलंब्री शहरात एक भव्य रॅली काढण्यात आली। यावेळी पोलीस अधीक्षक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। लोणावळा रेल्वे स्थानकावर इंजिनिअरिंग ब्लॉक घेण्यात आलाय। 26 ते 29 जून या दरम्यान लोणावळा स्थानकावरून सुटणाऱ्या दुपारच्या 17 पुण्याहून सुटणाऱ्या 2 लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे शाळकरी मुलं नोकरदार आणि कामगारांचे काहीसे हाल होणार आहेत। बुलडाण्याच्या सिंदखेड राजा शहरातील ऐतिहासिक निळकंठेश्वर मंदिराच्या समोर असलेल्या विहिरीत कुणीतरी अज्ञात समाजकंटकानं विषारी द्रव्य टाकल्यानं लाखो मासे मृत्युमुखी पडले। त्या घटनेनं परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होती आहे। बकरीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांनी रूटमार्च काढत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जनतेला केलं आहे। सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहातील मुलींची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसून येत आहे। अमरावती विभागातील निवासी शाळेतील 90% तर वसतिगृहातील 53% पदं रिक्त आहेत। अमरावतीमधील वसतिगृहात 70% आणि निवासी शाळेत 100% पदं रिक्त असल्याचं समोर आलंय। जळगावच्या लोणवाडी इथे गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं। यामुळे नागरिकांच्याकडून संताप व्यक्त करण्यात येतो। लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। पावसाळा सुरू होऊन सुद्धा अहमदनगरमध्ये नाले सफाई झालेली नाही, त्यामुळे नागरिकांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येते। अहमदनगर पालिकेकडे अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा नाले सफाई झाली नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे। राज्यात मान्सून दाखल झाल्यानं शेतीच्या कामांना सर्वत्र वेग आला आहे। बैल बाजारात सुद्धा तेजी आहे। राज्यातील सगळ्यात मोठा बैल बाजार म्हणून ओळख असलेल्या जुन्नरच्या बेल्हे बैल बाजारात शेतकऱ्यांनी बैलांच्या खरेदी विक्रीसाठी गर्दी केली, त्यामुळे बैल बाजारात कोट्यवधींची उलाढाल होते। समान नागरी कायद्यावर जळगावातल्या काही मुस्लिम तरुणांनी आक्षेप घेतला आहे। शरिया आणि कौटुंबिक कायद्याशी अनेक बाबतीत विरोधाभास असल्यामुळे आम्हाला धार्मिक दृष्टिकोनातून पूर्णपणे अस्वीकारार्य असा समान नागरी कायदा आमचा त्याला विरोध आहे असं मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे। जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं बुलढाणा पोलिसांच्याकडून जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांसह पोलीस अधिकारी कर्मचारी या जनजागृती रॅलीमध्ये सहभागी झाले होते। आठवड्याच्या पहिल्या दिवशी कृषी विभागाचे अधिकारी कार्यालयात गैरहजर राहिल्यानं गंगापुरात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अधिकाऱ्यांच्या रिकाम्या खुर्चीला हार फुलं वाहत शेतकऱ्यांनी गांधीगिरीनं आपला निषेध नोंदवला। 2 दिवसात पीक विमा मिळाला नाही तर 30 जूनच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आला। आदिपुरुष चित्रपटाचा शो रोखण्यासाठी गुजरातहून मुंबईकडे निघालेल्या करणी सेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवर रोखलं। यावेळेला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि आदिपुरुषच्या दिग्दर्शकाचा निषेध केला। परभणीतल्या सेलू देगाव महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। जालना नांदेड महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या असून यासाठी योग्य मोबदला देण्याची मागणी या शेतकऱ्यांची आहे। लातूर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं। बदल्यांमध्ये नियमितता नसल्यानं त्यासोबत विनंती बदल्या झालेल्या नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। चंद्रपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्तावित खासगीकरणाच्या विरोधात सर्वपक्षीय नगरसेवक एकवटलेत। पालिका मुख्यालयाच्या समोर धरणं आंदोलन करत या निर्णयाचा निषेध करण्यात आलाय। महापालिकेची मुदत संपल्यानंतर आयुक्तांनी खासगीकरणाचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप करण्यात येत आहे। नांदेड जिल्ह्यातील शिवनी इथं गोरक्षकाची हत्या करण्यात आली। या हत्येच्या निषेधार्थ बिलोली इथे बंदची आग देण्यात आली। विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सकल हिंदू समाजानं या बंदला पाठिंबा दिला, तसंच आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली जाते। पनवेलमधील नैना प्रकल्पाच्या विरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेत। गेल्या 7 दिवसांपासून उपोषणाला बसलेत, मात्र प्रशासन लक्ष देत नसल्यानं संतप्त महिलांनी तहसीलदारांच्या कार्यालयात जाऊन मोठा गोंधळ घातला। यावेळेला घोषणाबाजी करत असताना एका महिलेला चक्कर आल्यानं तिला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं।
पावसाने उलकावणी दिल्यामुळे धुळे जिल्ह्यामध्ये खत आणि बियाण्यांची सुमारे 100 कोटींपेक्षा जास्त रकमेची उलाढाल पूर्णपणे ठप्प आहे। अशा स्थितीत शेतकऱ्यांचं व्यावसायिक सुरा चिंतेत आहेत। गेल्या 15 दिवसांपासून कृषी क्षेत्राशी निगडीत बाजारपेठ त्यात पूर्णपणे शांतता आहे। टोमॅटोने सेंचुरी पार केली असून सर्वसामान्यांच्या खिशाला त्यामुळे मोठी कात्री बसणार आहे। 2 दिवस सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारात टोमॅटोची आवक कमी झाली आहे। किरकोळ बाजारात टोमॅटोला प्रति किलो 100 ते 120 रुपयांचा भाव मिळत असून घाऊक बाजारातला दर 55 ते 60 रुपये इतका आहे। मुंबई गोवा महामार्गावर परशुराम घाटात डोंगरावरील माती आणि दरड खालती येण्याचं प्रमाण अद्यापही सुरूच आहे। महामार्गावरची एक लेन त्यामुळे बंद आहे तर एक सुरू आहे। पावसाचा जोर आणखीन वाढल्यास भले मोठे दगड रस्त्यावर येण्याची भीती व्यक्त केली जाते। नाशिकच्या सातपूर परिसरात एका परप्रांतीय महिलेची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली। ही महिला मूळची मध्य प्रदेशातली असून हत्या प्रकरणी पोलिसांनी 10 ते 12 संशयितांना ताब्यात घेतलंय। नाशिक रोडच्या बिटको पॉइंट रेजिमेंटल प्लाझाच्या जवळ 2 गटात एका कॅफेच्या बाहेर जोरदार हाणामारी झाली। किरकोळ कारणावरून झालेली ही घटना 2 दिवसांपूर्वीची आहे। त्याचा व्हिडिओ सध्या नाशिकमध्ये सोशल मीडियात तुफान व्हायरल झालाय। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयातून दिवसाढवळे आरोपीनं पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पळून जाताना नाल्यात पडलेल्या आरोपीची गचांडी धरत पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलंय। लखन मिसाळ असं त्याचं नाव असून हत्येच्या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली। खवले मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या महिलेसह 2 जणांना चिपळूणच्या वनविभागाच्या पथकानं ताब्यात घेतलंय। मुंबई गोवा महामार्गावरच्या लोटेजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। नाशिकमध्ये पुन्हा एकदा मॉब लिंचिंग सारखा प्रकार समोर आल्यानं खळबळ उडाली। गोमांस तस्करीच्या संशयावरून जमावाकडून एका तरुणाची हत्या करण्यात आली तर आणखी एक तरुण सध्या गंभीररित्या जखमी आहे। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये संतोष शिंदे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या 2 संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। उद्योजक संतोष शिंदे आणि त्यांच्या पत्नी तसंच लहान मुलासह 3 दिवसांपूर्वी त्यांनी आत्महत्या केली। त्यांच्या सुसाईड नोटमध्ये माजी नगरसेविका शुभदा पाटील आणि पोलीस अधिकारी राहुल राऊत यांची नावं होती। या दोघांना अटक करण्यात आली तर 2 जणांचा शोध सुरू आहे। डीआरडीओचे शास्त्रज्ञ डॉक्टर प्रदीप कुरुलकर हनी ट्रॅप प्रकरणी पुढची सुनावणी आता 30 जूनला होणार आहे। कुरुलकर याच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले। पॉलिग्राफ आणि व्हॉइस लेअर टेस्ट करण्याची मागणी एटीएसनं केली होती। या प्रकरणी पुणे कोर्टातली सुनावणी 30 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली। नांदुऱ्यावरून जळगावकडे जाणारा ट्रक दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात रस्त्यावर उलटला। या ट्रकचा चालक आणि मालक जखमी झाले तर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती। दापोली अर्णे रस्त्यावर रविवारी 8 जणांचा अपघाती मृत्यू झाला। यातील अपघातग्रस्त वाहनाची आरटीओच्याकडून तपासणी करण्यात आली असता त्याचा अहवाल सादर करण्यात शासनाला उद्यापर्यंत तो सादर केला जाईल। जखमींना तातडीनं मदत पुरवण्यात आली। नांदेडच्या अर्धापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये एका गतिमंद बालिकेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे। सांगलीतील राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नालसाब मुल्ला हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात आली। मोका न्यायालयाच्या परवानगीनं पोलिसांनी कळंबा कारागृहातून आरोपीला ताब्यात घेतलं। कळंबा कारागृहातूनच हा कट रचला गेल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। आरोपीला मोबाईल पुरवणारे पोलिसांच्या रडारवर आहेत। चहा पीत असलेल्या 2 तरुणांच्या गटात रस्त्यातच तुफान हाणीमारी झाल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरच्या कॅनॉट प्लेस परिसरात घडला। या प्रकरणी सिडको पोलिसांनी 4 जणांचा अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। या राड्याचं सीसीटीव्ही फुटेज सुद्धा समोर आलं आहे। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आपल्या मंत्रिमंडळासह सोलापुरात दाखल झाले। त्यावेळेला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। केसीआर यांच्यावर गुलाब पुष्पांची उधळण करण्यात आली। राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या प्रांगणात छत्रपती संभाजीराजे यांनी शाहूंच्या प्रतिमेला अभिवादन केलं। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना बाजूला ठेवून कोणीही राजकारण करू शकत नाही अशी भावना छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली। शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मंगळवारी जळगावच्या दौऱ्यावर आहेत। यावेळेला मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला। शेतकरी आणि पाणी प्रश्नी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं। यावर भाजपच्या नेत्यांनी खडसे यांचा समाचार घेतला। खासदार नवनीत राणा यांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांना इशारा दिला। छत्रपती शिवाजी महाराज यांचा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रात आता उद्धव ठाकरे यांचं सरकार नाही, त्यामुळे औरंगजेबाचे नारे इथे खपवून घेतले जाणार नाहीत असं नवनीत राणा यांनी म्हटलं।
पंकजा मुंडे माझी बहीण आहे, एका पक्षाची सचिव आहे, ती योग्य निर्णय घेईल असा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला. तिला सल्ला देण्याइतका मी मोठा नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. रुपाली चाकणकर खडकवासला मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक असून आपण लवकरच शरद पवार यांच्याकडे औपचारिकपणे तिकिटाची मागणी करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या बारामतीतल्या कन्नड भाषणावरून भाजपचे नेते राम शिंदे यांनी पवारांवर निशाणा साधलाय. पवारसाहेब, तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की निर्मला सीतारामन यांची इंग्रजी भाषा बारामतीकरांना समजेल का, मग आता सिद्धरामय्या यांचं कन्नड भाषण बारामतीकरांना समजलं का असा प्रश्न राम शिंदे यांनी उपस्थित केलाय. भंडारा जिल्ह्यातील आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा वाढदिवस असून भंडारा जिल्ह्यात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. बॅनरवर भोंडेकर यांचा भंडारा जिल्ह्याचे भावी पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आल्यानं चर्चांना उधाण आलंय. दापोलीतील अपघातग्रस्त कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाणार आहे. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत केली जाईल असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय. तर जखमींच्या उपचाराचा खर्च सुद्धा राज्य सरकार करणार आहे. मनमाडमध्ये इंधन वाहतूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कामबंद आंदोलन मागे घेण्यात आलं. कंपनी अधिकारी, पोलीस आणि टँकर चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा निघाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. चारही डेपोतून इंधनाचा पुरवठा पुन्हा सुरू झालाय. पालघरच्या विक्रमगड तालुक्यातील बालापूर पाटील पाडा इथे जिल्हा परिषद शाळेच्या वर्गाची दुरावस्था झाली. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांना शाळेच्या व्हरांड्यातच बसून शिक्षणाचे धडे गिरवावे लागतात. 4 वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग शाळेच्या दुरुस्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. नागपूर विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्यानं भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक झाला. युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढत कुलगुरूंच्या कक्षात ठिय्या आंदोलन केलं. ज्येष्ठ तमाशा कलावंत लावणी सम्राज्ञी शांताबाई लोंढे कोपरगावकर यांची व्यथा न्यूज 18 लोकमतनं समोर मांडल्यानंतर अनेक मदतीचे हात पुढे सरसावले. शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमात तात्पुरत्या स्वरूपात निवाऱ्याची त्यांची व्यवस्था करण्यात आली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शांताबाईंची भेट घेऊन घरकुल योजनेतून त्यांना घर देण्याचं आश्वासन दिलंय. मावळच्या देहूरोड विकास नगरच्या व्यापारी वर्गानं विविध मागण्यांसाठी प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मोर्चा काढला. व्यापारी वर्गावर कोयता गँगचा हल्ला तसंच परिसरात पालिकेनं CCTV कॅमेरे बसवावे, देहूरोड पोलिसांनी चौकी उघडावी या मागणीसाठी व्यापारी वर्गाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं. जळगावात आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्तानं चेतन व्यसनमुक्ती केंद्राच्या मार्फत व्यसनमुक्ती रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं अशा प्रकारचा संदेश देणारे फलक हातात घेण्यात आले होते. यावेळेला पालखीचं पूजन करण्यात आलं आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत मोठ्या संख्येनं भाग घेतला. सोलापूर विद्यापीठातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू असून परीक्षांचा निकाल 30 दिवसाच्या आत लावण्यासाठी विद्यापीठाच्याकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. 50,000 उत्तरपत्रिका स्कॅनिंग सेंटरवर पोहोचलेत. 2 शिफ्टमध्ये स्कॅनिंगचं काम सुरू आहे. नेहमीच चर्चेत असणाऱ्या नागपूर मेट्रोमधल्या एका व्हिडिओनं सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. चक्क एक फेरीवाला मेट्रोमध्ये पॉपकॉर्न विकताना दिसत असल्याचं यात दिसतंय. मेट्रोमध्ये फेरीवाल्यांना परवानगी नाही इतकी सुरक्षा असूनही फेरीवाला मेट्रोमध्ये शिरलाच कसा असा प्रश्न विचारण्यात आला. तर या फेरीवाल्याला मेट्रोमधून प्रवास करायचा होता असं त्याने सांगितलं, म्हणून त्याला तिकीट देऊन परवानगी देण्यात आल्याचं मेट्रो प्रशासनानं म्हटलंय. परभणी जिल्ह्याच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं हेल्मेट सक्तीच्या संदर्भात आदेश दिल्यानंतर वाहन चालकांना आता समज दिली जाते. तर हेल्मेट वापरणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचं फूल देऊन त्यांचं स्वागत केलं जात आहे. हिंगोलीमध्ये परिवहन अधिकाऱ्यांनी कार्यालयाच्या वतीने हेल्मेट युक्त हिंगोली आणि अपघात मुक्त हिंगोली असं अभियान सुरू केलं. या अभियानाच्या अंतर्गत दुचाकीवरून येताना सर्व कर्मचाऱ्यांना आणि कामासाठी कार्यालयात येणाऱ्या सर्व नागरिकांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे. तशा प्रकारची पत्र सर्व सरकारी कार्यालयांना सुद्धा पाठवण्यात आली आहेत. नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थांच्या विरोधात कडक मोहीम सुरू केली. आतापर्यंत वेगवेगळ्या कारवायांमध्ये 2,700 किलो गांजा जप्त करण्यात आला असून यातील 1,200 किलो गांजा नष्ट करण्यात आला आहे. तर 5.5 महिन्यात 253 आरोपींना गजाआड करण्यात आला. या माध्यमातून नागपूर पोलिसांनी ड्रग्ज फ्री सिटीसाठी पुढाकार घेतला आहे. बातमी 36 जिल्ह्यांची मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर.